नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण उत्तर प्रदेशमधील घटना पाहणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये फिरोजाबाद नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्येच अक्कलपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये सुरजित सिंग हा आपल्या परिवारासोबत राहत असतो. आता ह्या सुरजितला आईवडील असतात आणि दोन भाऊसुद्धा असतात. एकाचं नाव असतं प्रशांत, दुसऱ्याचं नाव असतं संदीप. मग आता गेल्या 10 वर्षापूर्वी ह्या सुरजितचे जे आईवडील आहेत त्यांनी काय केलेलं असतं तर ह्या सुरजितचं लग्न लावून दिलेलं असतं. कारण हा जो सुरजित आहे हा कुठलंही कामधंदा करत नसतो, मित्रांबरोबर इकडे तिकडे फिरत असतो, दारूही पित असतो. मग त्यांच्या आईवडिलांना असं वाटतं की याचं जर लग्न करून दिलं तर जबाबदारी वाढेल आणि हा कामधंदा करायला सुरू करेल असा काही त्यांचा समज असतो. पण तो सपशेल चुकीचा ठरतो. कारण लग्न करून दिल्यानंतरसुद्धा हा सुरजित कुठलंही कामधंदा करत नाही, नुसतं दारू पित असतो, इकडे तिकडे फिरत असतो आणि पत्नीबरोबर भांडायला सुरू केलेलं असतं त्याने. मग घरचा घरखर्च सर्व त्याच्या वडिलाच्या कामावर चालत असतो. पण आई वडिलांना खूपच टेन्शन येत असतं. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण आमच्या माघारी असं कसं होईल, त्याच्या भावांचं कसं होईल. आणि त्याचे जे दोन भाऊ आहेत ते त्यावेळेस लहान असतात, म्हणजेच कुणी 17 वर्षांचं असतं, कुणी 18 वर्षाचं असतं आणि हा त्यावेळेस 25 वर्षांचा असतो. मग आता काही वर्ष निघून गेल्यानंतर याला 3 मुलंसुद्धा होतात. आता 3 मुलं झाल्यानंतर घरची जबाबदारी खूपच वाढलेली असते. पण याच दरम्यान त्याचे जे वडील आहेत त्यांचं निधन होतं. आता निधन झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी ह्या सुरजितवर येते आणि ती जबाबदारी त्यांनी पेलायला पाहिजे असते, पण तो कसलंही लक्ष देत नाही. मग पत्नीच्याच माग लागत असतो की माहेरला जा, पैसे घेऊन ये. मग तसं पत्नी माहेरला जात असते, थोडेफार पैसे आईवडिलांकडे मागून आणत असते, त्याला देत असते, घर चालवत असते. मग त्याचे जे दोन भाऊ आहेत तेही तोपर्यंत मोठे झालेले असतात, कुणी 22 वर्षाचं झालं असतं, कुणी 23-24 वर्षांचं झालेलं असतं. हे दोघंही काम करायला सुरू करतात. आता ह्यांनी काम करायला सुरू केल्यानंतर जेवढं काही पैसा येईल त्या पैशावरच हे दोघंही घरखर्च चालवत असतात. भाऊजाईला पैसे देत असतात, भावाला पैसे देत असतात, पण त्यांचा रुबाब खूपच वाढलेला असतो. कारण पूर्ण घराचा खर्च ते दोघं चालवत असतात. मग इतका रुबाब वाढलेला असतो की ते भाऊजाईलासुद्धा आता शिव्या द्यायला कमी करत नाहीत, प्रसंगी हातसुद्धा उचलत असतात. आणि हा जो सुरजित आहे तो निमूटपणे तमाशा पाहत असतो, कारण भाऊ पूर्ण घर खर्च चालवत असतात म्हणून. मग अशा ह्याच्यात आता त्याची जी पत्नी आहे तिला खूपच लाज वाटत असते. तिला असं वाटत असतं की आपला नवरा हा पित असतो किंवा काही काम करत नाही, पूर्ण घर खर्च माझे धीर चालवत आहेत, ते माझ्यावरही हात उचलतात, प्रसंगी शिव्याही देत असतात, मला काहीचं राहायचं नाही. म्हणून नवऱ्याला खूप समजवत असते की मला इथं राहायचं नाही, जर तुम्हाला मला इथं ठेवायचं असेल तर तुम्ही काम करा म्हणून. पण तो तिचं काही ऐकून घेत नसतो, उलटं तिच्याबरोबर खूपच भांडत असतो, तिला मारझोड करत असतो. मग जर काही कामामध्ये चुकलं किंवा चहा वगैरे बनवताना काय थोडंसं चूकभूल झाली तर तिचे धीर सरळ चहाचा कप तिच्या तोंडावर फेकून मारत असतात. जेवणामध्ये काय कमी जास्त झालं तर सरळ ते मारायला सुरू करत असतात भाऊजाईला. इतक्या म्हणजे तिचे हाल सुरू झालेले असतात की ती अक्षरशः वैतागून गेलेली असते. आता ही जी गोष्ट आहे ही तिच्या आईवडिलांनासुद्धा माहिती असते, धीरांचं माहीत नसतं पण नवऱ्याचं माहिती असतं की नवरा पित असतो, काही काम करत नाही, तिला मारत असतो, असं काय त्यांना माहिती असतं. म्हणून ते तिला फोनही करून विचारत असतात, तिचा भाऊ तिला फोन करत असतो. त्यावेळेस ती त्यांना सांगत असते की माझं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असं काय म्हणून वेळ मारून येत असते आणि सर्व काही आलापेष्टा सहन करत असते. मग आता सहन करत असल्यामुळे यांचीसुद्धा मिजाज एवढी वाढते नवऱ्याची दिरांची की अक्षरशः आता तारीख असते 5 ऑगस्ट 2024. आता ह्या दिवशी हा जो सुरजित आहे हा रोजच्याप्रमाणे फुल दारू पिऊन घरी येतो. आता घरी आल्यानंतर मग पत्नीबरोबर भांडायला सुरू करतो, तू अशीच आहेस तशीच आहेस, पैसे आणून देत नाहीस मला किंवा कामाला जात नाहीस, असं काय तिला म्हणत असतो. तेही त्याला उलट उत्तर द्यायला सुरू करते. मग तर तो आता तिला मारायला सुरू करतो, इतका मारायला सुरू करतो या अक्षरशः तो आता काय करतो, तिचे हातपाय बांधतो, हातपाय बांधून सरळ कंबरेच्या पट्ट्याने इतका मारतो की अक्षरशः ती आरडाओरडा करायला सुरू करते. त्यावेळेस आता जी काही लोकं शेजारपाजारचे आहेत त्यांना यांच्या भांडणाची सवय झालेली असते, कारण रोजच्या रोज यांच्या घरामध्ये भांडणं हे चाललेले असतात, मारझोड सुरू असते. म्हणून ते तेवढं मनावर घेत नाहीत, कुणीही सोडवायला जात नाहीत. पण त्याचे जे भाऊ आहेत ते बाहेर असतात, ते यांचा कालवा ऐकून घरी येतात. ते घरी आल्यानंतर ते सुद्धा भाऊजाला मारायला सुरू करतात की एवढी का ओरडतेस म्हणून.
त्यांनी मारायला सुरू केल्यानंतर ती बिचारी तिघांच्या कचाट्यात सापडते. मग आता हातपाय तर तिचे बांधलेले असतात, पट्ट्यांनी त्यांनी तिला मारायला सुरू केलेलं असतं आणि लाकडानीसुद्धा मारायला सुरू केलेलं असतं. ती बिचारी आरडाओरडा करत असते, मग तर तिच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळासुद्धा कोंबतात, जेणेकरून हिने जास्त ओरडू नये म्हणून. मग आता तिचा नवरा इतका हैवान बनतो म्हणजे अक्षरशः कुणालाही तसा विचार येणार नाही किंवा कुणाच्याही मनात येणार नाही अशा काही गोष्टी तो करून जातो. आता तो काय करतो, सरळ सरळ घरातलं जे चपात्या लाटायचं बेलणं असतं, एक 7.5-8 इंची बेलणं असतं, ते बेलणं घेतो आणि सरळ तिच्या गुप्त अंगामध्ये प्रायव्हेट पार्टमध्ये खुपसतो. आणि इतकं जोरात खुपसतो की ते बेलणं सरळ प्रायव्हेट पार्टमधून सरळ तिच्या पोटामध्ये प्रवेश करतं आणि तिथंच तिचा तडपडून तडपडून जीव जातो. आता जीव गेल्यानंतर ह्या तिघांच्याही लक्षात येतं की हिचा जीव गेलेला आहे म्हणून. मग ते सरळ बाहेर निघतात, दाराला बाहेरून कडी लावतात आणि तिथून पसार होतात. मग शेजारपाजारच्यांना असं वाटतं की अरे ह्या घरामध्ये इतका कालवा सुरू होता, इतकी मारमारी सुरू होती आणि अचानक आवाज कसा काय थांबलेला आहे, म्हणून त्यांना इतकं नवल वाटतं. पण आता घरात जाणार तर कोण, कारण घराला बाहेरून त्यांनी कडी लावलेली असते, कुणाची हिंमत होत नाही घरामध्ये जाण्यासाठी म्हणून. पण त्यांना वेगळा संशय आलेला असतो, कारण आतमधून तिच्या रडण्याचाही आवाज येत नसतो किंवा ओरडण्याचा आवाज येत नसतो, ती कुणालाही हाका मारत नसते, सर्व काही एकदम शांतता पसरलेली असते. म्हणून शेजारचे लोक काय करतात, सरळ तिचा जो भाऊ आहे त्याला फोन करतात, त्याला म्हणतात की हे बघ तू लवकरात लवकर इकडं निघून ये, बघ तुझ्या बहिणीबरोबर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, अघटित घडलेलं आहे, कारण तुझा जो दाजी आहे तोही इथं नाही आणि त्याचे जी दोन भाऊ होते ते सुद्धा नाहीत, पसार झालेले आहेत आणि तुझी बहीण घरामध्ये निश्चित पडलेली असावी, त्यांनी बाहेरून कडी लावलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर तिचा भाऊ लगेच त्यांनी सांगितल्याबरोबर संध्याकाळीच गाडीला बसतो आणि सकाळी तिच्या घरी येतो 6 ऑगस्टला. आता घरी आल्यानंतर आता घरात बाहेरून कडी लावलेली असते, मग तो दरवाजा उघडतो, तोपर्यंत शेजारीचे लोकही तिथे येतात, मग हे सर्व मिळून आतमध्ये जातात, तर बाहेरच्या रूममध्ये काही नसतं. मग आतल्या रूममध्ये जातात, बेडरूममध्ये, तिथं ही बेडवर निश्चित पडलेली असते, बेशुद्ध पडलेली असते. मग आता हिच्याबरोबर काय झालेलं आहे काय नाही कुणालाही माहीत नसतं, इतकंच माहीत असतं की हिला खूप बेदम मारण्यात आलेला आहे आणि हातपाय बांधलेले आहेत, तोंडात बोळा आहे म्हणून कपड्याचा. मग ते लोक हातपाय वगैरे सोडतात, तोंडातला बोळा काढतात. मग आता गुप्तांगापाशी रक्त वगैरे आलेलं असतं, पण कुणी तेवढं तिथपर्यंत पाहत नाही, फक्त हितसुद्धा मारहाण झालेली असावी असं यांना वाटतं. लगेच हे लोक तिला तातडीने तिथल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जातात. आता तिथं घेऊन गेल्यानंतर डॉक्टर तिची तपासणी करतात, सर्व तपासणी करतात. मग गुप्तांगावरसुद्धा काय इजा झालेली असावी असं डॉक्टरांनासुद्धा वाटतं, पण तपासणी आणते, डॉक्टर तिला मृत घोषित करतात, हिचा जीव गेलेला आहे म्हणतात. मग आता ही जी घटना आहे, आता डॉक्टर लोक काय करतात, तिथली जी सेनामठ नावाची पोलीस चौकी आहे त्या पोलिसांच्या कानावर ही सर्व माहिती घालतात की अशी अशी पेशंट आलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, गुप्त अंगापासून पण रक्त वाहत आहे आणि बऱ्याच अंगावर जखमासुद्धा आहेत. आता पोलीस ताबडतोब त्या दवाखान्यात येतात, तिथं आल्यानंतर मृतदेहाची बारकाईने पाहणी करतात. बघा तोपर्यंत डॉक्टरना काही माहीत नसतं की हिच्या प्रायव्हेट पार्ट सोबत काय झालेलं आहे किंवा रक्त काय येतं आहे आणि पोलिसांनाही काही माहीत नसतं. मग पोलिसांना वाटतं की चला हिला कुणीतरी मारलेलं आहे, मारहाणीमध्ये तिचा जीव गेलेला आहे, मग आता कुणी मारलं का मारलं. मग ज्यावेळेस त्याच्या भाऊकडे चौकशी करायला सुरू करतात तर तिचा जो भाऊ आहे ज्याचं की नाव असतं अवधेश, हा पोलिसांना सांगायला सुरू करतो की साहेब म्हणतो मला माझ्या दाजीवर संशय आहे आणि त्याच्या दोन भावांवर, कारण ते हिला मारल्यानंतर घरातून पसार झालेले आहेत आणि घराला बाहेरून कडी लावलेली होती. जरा ते हे सांगितल्यानंतर पोलीस लगेच त्यांचा शोध घ्यायला सुरू करतात आणि हिच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी तिथल्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून देतात. मग आता पोस्टमार्टमचा अहवाल येण्याची वाटसुद्धा पोलीस पाहत असतात. मग अहवालसुद्धा येतो 1-4 दिवसानंतर. आता अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही मजकूर लिहिलेला असतो ते वाचून पोलीससुद्धा हादरून जातात, डॉक्टरसुद्धा हादरलेले असतात, कारण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं तर हिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे काही रक्त येत होतं, जे काही जखमा झाल्या होत्या त्या नुसत्या जखमा नव्हत्या, नुसतं तिला मारलेलं नसून तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे बेलणं असतं चपात्या लाटायचं ते बेलणं घुसवण्यात आलं होतं आणि ते इतकं आतमध्ये घुसवण्यात आलं होतं की अक्षरशः पायाने मारलं असेल त्याच्यावर आणि ते बेलणं सरळ तिच्या पोटामध्ये आलं होतं, म्हणजे आरपार पोटामध्ये घुसलं होतं. आणि ते पोस्टमार्टम करताना बेलनंही त्यांनी पोटातून काढलेलं असतं, मग ते कसं आलं, कुठून आलं, कसं काय सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं डॉक्टरांनी. मग डॉक्टरांची पोलीस परत भेट घेतात तर डॉक्टरसुद्धा खूपच आश्चर्य व्यक्त करतात की अशी जी केस आहे ही पहिल्यांदाच पाहिलेली असेल, अशा केस ह्या होत नसतात, बिचारी किती तडफडली असेल, तिला किती वेदना झाल्या असतील,
तिचं नाव अक्षरशः माणूस नसेल तर एखादा हैवानच असेल, एखादा हैवानच अशा गोष्टी करू शकतो असं डॉक्टरांनाही वाटतं, पोलिसांनाही वाटतं. मग तर पोलीस आणखीनच चिडतात, त्यांना खूपच राग येतो की एखादा माणूस एवढं म्हणजे क्रूर पद्धतीने एखाद्या महिलेची हत्या कशी काय करू शकतो, तीही स्वतःच्या पत्नीची. मग आता पोलीस त्याचा शोध घ्यायला सुरू करतात, खूपच म्हणजे इतकी चौकशी त्याची सुरू करतात, तितका शोध घ्यायला सुरू करतात की लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस त्याला ताब्यात घेतात. कारण तो कुठेही पळून गेले नसतो तर आसपासच्या गावामध्ये इकडे तिकडे फिरत असतो दारू पिऊन, आणि सोबत त्याचे भाऊसुद्धा असतात. आता त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकीला आणतात, चांगला पोलिसी खाक्या दाखवतात, मग त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. त्या चौकशीमध्ये तो लगेच आपला गुन्हा कबूल करतो आणि त्याचे दोन्ही भाऊ तेसुद्धा आपला आपला गुन्हा कबूल करतात. पण ते म्हणतात की आम्ही फक्त तिला मारलं, तर प्रायव्हेट पार्कमध्ये बेलनं तिच्या नवऱ्यानेच घुसवलं होतं. ते बेलनं घुसवण्याचं आमच्या मनात नव्हतं ना ध्यानात नव्हतं, त्यांनीच दारूच्या नशेत हे सर्व काही केलेलं आहे. मग त्यांची रवानगी पोलीस सरळ जेलमध्ये करून टाकतात. अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काही उलगडा होऊन जातो. पण बघा आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर त्याची जी पत्नी होती ती रेश्मा, आता ज्यावेळेस नवरा मारायचा ठीक आहे, नवरा दारू पिऊन येत असायचा, बिनकाम्या होता, तिला मारत असायचा, नवरा आहे मग तीही सहन करायची, तिथपर्यंत ठीक होतं. पण ज्यावेळेसपासून दिरांनी तिच्यावर हात उचलायला सुरू केलं, तिला शिव्या द्यायला सुरू केलं, त्यावेळेस तिने तिथं राहायचं नव्हतं, तर सरळ आपलं माहेर गाठायचं होतं. नवऱ्याला म्हणायचं होतं की मला तिथं राहणं होत नाही, तूच माझ्याकडे येऊन राहा किंवा आपण दुसरीकडे भाड्याची खोली घेऊन राहूयात म्हणून, कारण तुझ्या भावांचा मार मी खाऊ शकत नाही. आणि नवऱ्यालासुद्धा समजवून सांगायचं होतं वारंवार की तू पेत जाऊ नकोस म्हणून. सांगत पण होती ते, तिचे वडील आई तेही सांगत असायचे, पण तो ऐकत नसायचा. मग तिने सरळ त्याच्याबरोबरसुद्धा घटस्फोट घ्यायला पाहिजे होता किंवा दुसरे पर्याय शोधायचे होते. पण आता याच्यामुळे काय झालेलं आहे, तर विनाकारण ती जीवाला मुकलेली आहे, म्हणजे विनाकारण तिचा याच्यामध्ये घात झालेला आहे, तिला मारण्यात आलेला आहे. आणि हे तिघंही आता जेलमध्ये जाऊन खडीफोडत बसणार आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा आणि जरा आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.